तालुक्यात मंत्र्यांना बंदी घातली असून 28 जुलै पासून चक्काजाम आंदोलन हाती घेण्यात आले आहे. माढा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी सकाळी 11 वाजता मराठा आरक्षण व अन्य मागण्यांसाठी माढा शहरात काढण्यात आलेल्या ठोक मोर्चात मराठा समाजाचे विराट दर्शन घडले. दरम्यान 8 जुलै पासून माढा तालुक्यातील गावोगावच्या रस्त्यावर चक्का जाम आंदोलन छेडले जाणार आहे. तसा निर्णय या आंदोलनात झाला. तसेच राज्यव्यापी महाराष्ट्र बंदला माढा शहराने दिवसभर माढा बंद ठेवून प्रतिसाद दिला. सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. कडकडीत दिवसभर बंद पाळला गेला. मंगळवार हा बाजारचा दिवस होता. तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा असा निनाद करीत हातात भगवा ध्वज घेऊन भगवे पंचे गळ्यात टाकून 10,000 अधिक मराठा समाज बांधव या मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन त्यांनी सरकार विरोधी घोषणा केल्या. या ठोक मोर्चात महिला तरुण तरुणी बरोबरच शाळकरी विद्यार्थी व नागरिक सक्रिय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेला हा ठोक मोर्चा माढा तहसील कार्यालयाच्या समोर येऊन धडकला. तहसील समोर मोर्चा धडकताच याचे सभेत रूपांतर झाले. प्रारंभी गोदावरी नदीत जलसमाधी घेतलेल्या कैलासवासी काका शिंदे या तरुणास श्रद्धांजली वाहण्यात आली. बेमुदत ठिय्या आंदोलन मंगळवारपासून सुरू झाले आहे. आमदार बबनराव शिंदे यांनी देखील आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवून शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले. विधानसभेमध्ये किंवा इतर कुठेही पाहण्यासाठी मी पाहिले पाहण्यासाठी सुद्धा मी पाहिल्यावर बसलेला मराठा समाजाच्या आंदोलनासाठी तर जे मला करणं शक्यते तरी तुम्ही चिंता करू शकता. यावेळी शीतल जगदाळे या तरुणीने महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आरक्षणाची येत असलेली अडचण सांगितली. तसेच उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट मीनल साठे डॉक्टर अनिता आडकर या महिलांनी आरक्षण नसल्याने समाजाचे नुकसान होत असल्याची खंत व्यक्त केली. ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील दादासाहेब साठे झुंजार भांगे दिनेश जगदाळे शंभू साठे शिवाजी माने बंडू ढवळे बाबुल बागवान किरण चव्हाण दत्ताजी शिंदे हर्षल बागल शहाजी चवरे सुहास पाटील अरविंद पवार शांतीलाल गवळी अजिनाथ परबत आदीसह अन्य समाज बांधवांनी मत व्यक्त करताना सरकारविषयी नाराजी दर्शवली. सरकार न्यायालयाची ढाल करून आरक्षणाची टोलवाटोलव करीत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. सरकार व मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविषयी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी समाज बांधवांनी या आंदोलनास आर्थिक मदत दिली. जोपर्यंत सरकार मराठा समाजाच्या मागण्या मान्य करीत नाहीत तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी केला गेला. या आंदोलनात मराठा शहर तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते. हे 3 झाले ठराव. माढा तालुक्यात एकही मंत्री फिरू दिला जाणार नाही. यापुढील काळात मंत्री आल्यास गाड्या फोडण्याचा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा द्यावा. जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा असे 3 ठराव सर्वानुमते मंजूर झाले. संदीप शिंदे, वृत्तदर्पण न्यूज, माढा.